कर्जत खालापूरचे भावी आमदार म्हणून चर्चेत असलेले सुधाकर घारे. सुधाकर घारे म्हणजे एक संवेदनशील लोकनेता. वेळोवेळी दीनदुबळ्यांसाठी धावून जाणाऱ्या सुधाकर घारे यांचा दानशूरपणा पुन्हा एकदा नव्याने लक्ष वेधून घेतोय. नेरळ माथेरानमधली 1.5 वर्षाची चिमुकली धृती उतेकर ही जन्मताच व्यंग होती. तिला दोन्ही कानांनी ऐकायला येत नसल्यामुळे ती लहानपणीपासूनच बोलूही शकत नाही. धृती उतेकर यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे प्रियंका उतेकर म्हणजे या चिमुरडीची मातोश्री यांना तिच्या मुलीसाठी हे ध्वनियंत्र विकत घेणे हे आर्थिकदृष्ट्या निव्वळ अशक्यच होते. पत्रकारांच्या माध्यमातून सुधाकर घारे यांना ही गोष्ट कळताच त्यांनी अडचणीत सापडलेल्या या मातेला कर्जत येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना निस्वार्थ मनाने आपल्याकडून 1,09,000 रुपयाचे ध्वनियंत्र घेण्यासाठी धनादेशही दिला. या प्रसंगी धृती उतेकर यांच्या मातोश्री प्रियंका उतेकर यांच्यासाठी असलेल्या या अनमोल क्षणी त्यांचे अश्रू अनावर झाले. ही माझी मुलगी धृती अनिकेत उतेकर, तिला वयात म्हणजे जन्मापासून ऐकायला येत नाहीये. माथेरान प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या वतीने सुधाकर भाऊ घारे यांनी ही जी मदत केली त्याच्यासाठी मी मनापासून त्यांचा आभार मानतो.